क्या बात आहे, आता लाल परीचं लोकेशन कळणार आहे एका क्लिकवर। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, नवीन नवीन व्हिडिओची माहिती पाहण्यासाठी आपल्या माहिती प्रवास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुम्ही आम्हाला लाईक आणि सबस्क्राइब करा, आम्ही तुम्हाला नवनवीन माहिती देण्यासाठी सहकार्य करू। महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेली लाल परी अर्थात एसटी बस नेहमीच वेळेवर हजर राहते असं काही नाही, पण आता शासनाने एक नवीन नियम लागू केलेला आहे की एसटीचं पण आता लोकेशन आपल्याला एका क्लिकवर एका ॲप्लिकेशनद्वारे कळणार आहे। तर आता आपण त्याच्याबद्दल काही माहिती बघणार आहोत। एसटीची सेवा, गाव तेथे एसटी, रस्ता तेथे एसटी या ब्रीदवाक्यानुसार खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारली आहे, त्यामुळे एसटी वेळेवर येण्याचे प्रमाण अगदी नगण्य असते। त्यामुळे प्रवाशाला एसटी बस कधी येईल याची वाट बघावी लागते, पण आता ह्या प्रवाशाची चिंता मिटणार आहे, कारण तुमची लालपरी कोणत्या ठिकाणी किती वेळात येणार आहे हे आता एका लोकेशन तुमच्या ॲप्लिकेशनद्वारे कळणार आहे। राज्य परिवहन एसटी महामंडळाने राज्यातील सर्वच बसेसमध्ये VTS म्हणजे व्हीकल ट्रेकिंग सिस्टीम ह्या ॲप्लिकेशनचे बसवण्यात येण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे। या नव्या प्रणालीमार्फत लवकरच आपल्याला एसटी कुठे पोहोचली किंवा एखादी बस येण्यास किती वेळ लागेल याची माहिती आपल्याला एका मोबाईलवर सहज समजू शकणार आहे। एसटी महामंडळाने स्वतःच्या कार्यशाळेत तयार केलेले हे MSRT मोबाईल ॲप्लिकेशन आहे। एसटी प्रवास करणाऱ्या नागरिकांना ह्या ॲप्लिकेशनचा वापर करता येणार आहे। या ॲप्लिकेशनच्या वापराने प्रवाशांना एसटी कुठपर्यंत पोहोचली आहे याची माहिती समजू शकणार आहे। या ॲप्लिकेशनच्या मदतीने प्रवाशांना जवळची बसस्थानकं व त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या बसेसची माहिती, बस कोणत्या स्थानकावर पोहोचलेली आहे व बस कोठे पोहोचली आहे, बसचा वेग किती आहे, बस कोणत्या आगामी स्थानकावर थांबणार आहे व बस कोणत्या मार्गाने जात आहे याची माहिती देखील प्रवाशांना ह्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे। धन्यवाद मित्रांनो, आमच्या चॅनलला चांगला सपोर्ट केल्याबद्दल। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्लीज तुमचे सहकार्य हवे आहे। पुढचा व्हिडिओ कोणता पाहिजे आवर्जून आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत।